नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या. शासनाने शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत हमी भावापेक्षा कमी भावात पीक उत्पादन विकावे लागू नये यासाठी प्रमुख पिकांचे हमी भाव जाहीर केले आहे. त्याबद्दलची खरेदी प्रणाली तयार केली आहे. मात्र यानंतरही शेतकऱ्यांना काही व्यापारी एकत्रित येऊन फसविण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर थेट कारवाई करण्यात यावी असे आदेश पणन अल्पसंख्याक विकास व औकाप मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात पणन व वक्फ बोर्ड विभागाचा आढावा आज त्यांनी घेतला. जिल्ह्यांमध्ये हमीभावाने सुरू असलेल्या खरेदी प्रक्रियेचा उपलब्ध अन्नधान्य साठ्यांचा तसेच खरेदी विक्री संघाच्या कामकाजासंदर्भातील सद्यस्थितीबाबत विभाग प्रमुखांशी त्यांनी चर्चा केली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, पणन महासंचालक केदारी जाधव, कृषी पणन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय कदम, मार्केटिंग फेडरेशनचे महाव्यवस्थापक अतुल नेरकर, जिल्हा उपप्रतिबंधक गौतम वालदे यांच्याशिवाय पणन संदर्भातील विविध विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, धान, तूर, संत्रा आदी पिकांबाबत चर्चा झाली. नागपूर जिल्ह्यात यावर्षीच्या अपेक्षित उत्पादन व पणन महासंघामार्फत हमीभावाने खरेदी करण्याचा आढावा त्यांनी घेतला. बाजारामध्ये हमीभावापेक्षा खरेदी करताना व्यापाऱ्यांकडून अफवा पसरविल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर भाव नाही, शासनाकडून लवकर पैसे भेटणार नाही, बारदाना नाही, ठेवायला जागा नाही, शासन खरेदी करू शकत नाही अशा अनेक अफवा उडवून हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी सुरू करण्याच्या काही तक्रारी आहेत. मात्र ही बाब योग्य नसून या अपप्रचाराला मोडून काढण्याचे आवाहन त्यांनी केले. योगायोगाने एक आहे आणि एक ते आमचे ठाकरे गटाचे वाघमोळे मानमोळेंची आहे. अजून एक कोणतरी सांगितलं, तीन गिरण्या मला चांगले आहे म्हणे. चांगले आहे कोणत्या पक्षाचे आहे, कोणत्या जातीचे आहे, कोणत्या धर्माचा आहे हा उपयोग नाही आहे. यामध्ये कोणताही राजकारण नाही. राज्यातल्या अनेक सूतगिरण्या आहे. साधारण त्यांनी 5,000 कोटीचं शासनाचं भागभांडवल बोलवलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की विजेसंदर्भातलं अनुदान असेल. अनेक सूतगिरण्याचे संचालक खोटंही कागदपत्र सादर करून राज्य शासनाकडनं विजेचं अनुदान लागतात, मशिनरी संदर्भात अनुदान लागतात. अनेक सूतगिरण्या या कागदपत्रावर आहे. म्हणजे तिथे कारखानाही नाही, मशिनरी नाही. हा संपूर्ण साधारण जो घोटाळा आहे, या संपूर्ण घोटाळ्याकडे राज्य सरकार कशा प्रकारे बघते? स्वतः तुमच्या संचालनालयाने यावर ताशेर ओढली. त्यांनी मान्य केलं की हा संपूर्ण घोटाळा झाला आहे. नाही, कसं आहे, एखादा काम करताना कधी कापसाची अडचण येते, कधी कापूस खरेदीची अडचण येते, कधी तो कारखाना चालू करण्यामध्ये कामगारांची आडी अडचणी असतात. परंतु कागदावरचा कारखाना असा कधीही असत नाही. आता जे जे कारखाने आम्ही देण्याचा त्याची सर्व ऑनलाईन सिस्टीम आहे. त्याला सर्व दाखवावं लागतं. 50% पैसा बँकेकडून घेतात, 50% पैसा 45% सरकार शेअर देतो आणि 5% शेतकरी बांधवांचा. अशा पद्धतीने ह्या सर्व सुदगिरण्या शेतकऱ्यांच्या आहे. त्यामध्ये एखादी चालू आहे का बंद आहे, परंतु आपण ह्या जे प्रश्न विचारला, निश्चित मी याच्याबद्दल चंद्रकांत दादाशी चर्चा करेन आणि चंद्रकांत दादा त्या खात्याचे मंत्री ते अंतिम निर्णय घेतील. नाही, कदाचित हे जे आहे त्या खात्याच्या मंत्री महोदयाला मी बोलून चंद्रकांत दादा याच्यावर एखादा गट स्थापन करतील, एखादी चौकशी समिती स्थापन करतील आणि चौकशी करतील. तुम्ही सांगितलं सत्य आहे तर कारवाई होईल, आणि नाही तर मग त्यांना पर्याय काही करता येईल का? पर्यायी सरकारकडून त्यांना अजून काही अधिकची मदत करून त्या सुतगिरण्या चालू करता येईल का? असे अनेक प्रश्न आहे. हे जोपर्यंत आपण सुतगिरणी आता कारखानदारीमध्ये साखर कारखाने काही ढबगाईमध्ये आले, काही साखर कारखाने उत्कृष्ट काम करतात, काही सुतगिरण्याचा तोच प्रश्न आहे. अनेक असे छोटे छोटे प्रश्न आहे, पण त्याच्यासाठी सरकार सज्ज आहे. मी स्वतः सुतगिरण्या यासाठी पाहू लागलो ज्या चालू आहे, पण ज्या बंद आहे त्याच्याबद्दलही चंद्रकांत दादा पाहतील. कारण की तो डिपार्टमेंट माझा नाही आहे, पण सरकारचा मी मंत्री आहे, म्हणून आमची सर्वांची सामायिक जबाबदारी असते कोणताही उत्तर देण्याची. त्यासाठी मी चंद्रकांत दादाशी विशेष नागपूरच्या मी ज्या विभागाच्या दौऱ्यावर होतो त्यावेळेस मला अनेक पत्रकार बांधवांनी काही प्रश्न विचारले आणि दादा चंद्रकांत दादा निश्चित त्याच्यावर मला समाधानकारक महाराष्ट्राच्या सुतगिरण्याचा विचार करून अजून काही बदल करता येईल का? जसं तुम्ही आता बोलले, आम्ही 5 वर्ष ज्यांनी कर्ज घेतला आणि फेडला नाही त्याच्यासाठी कर्जाची सवलत आम्ही देणार आहे. त्याचे वरचे कर्जाचे जे 50% ते घेतात त्याचाही व्याज सरकार भरणार आहे. म्हणजे सरकारचा दृष्टिकोन एकच आहे का, शेतकरी बांधवाच्या मालाची प्रक्रिया व्हावी आणि त्यांना 100 रुपये प्रति क्विंटल का होत नाही, 200 रुपये का होत नाही, त्याच्या त्यांच्या एरियामध्ये शिल्लक भाव मिळावा.
थँक्यू सॉरी. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार. वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल हिरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे. सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान. आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे. मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या शिवशंकर आय